शेतकरी संघटनेचा जय असो. एकच गट्टी राजू शेट्टी. शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्यात. राज्य व केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भवानीनगर या ठिकाणी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बारामती इंदापूर रस्ता सुमारे 1.5 तास रोखून धरला. यावेळी या आंदोलनामध्ये MSP म्हणजेच मिनिमम फिक्स प्राईस, किसान गॅरंटी कायदा करावा, शेतीपंपाला दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा, तोडलेली वीज तात्काळ जोडून देण्यात यावी, थकीत FRP अधिक त्याचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे, 50,000 रुपये सानुग्रह अनुदान त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे, रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने अनुदान देऊन त्या किमती नियंत्रणामध्ये आणाव्यात, ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत त्यांच्या खात्यावर पीक विमा त्वरित जमा करावा, 37% संभाव्य वीज वाढीस आमचा संपूर्णपणे विरोध आहे, शेतकऱ्याचे थकीत वीज बिल पूर्ण माफ करावे, बुलढाणा येथे शेतकऱ्यावरती झालेल्या अमानुष लाठीचार्ज प्रकरणी खातेनिहाय चौकशी व्हावी, कापूस व सोयाबीनाला 12,000 रुपये हमीभाव मिळावा, याबाबत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रास्ता रोको करून सरकार दरबारी या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी त्यांनी 1.5 तास रस्ता रोखून धरला. प्रशासनाला माझा सवाल आहे, कारण की आता तुम्ही FRP कायदा झालेला आहे, 1966 कलमानुसार FRP 14 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. ह्या चोरांना, दरोडेखोरांना, हरामखोरांना तुम्ही कुठल्या कायद्याअंतर्गत तुम्ही अटक केली किंवा गुन्हा दाखल केला? अरे लाज वाटली पाहिजे तुम्ही प्रशासक म्हणून स्वतःला घेता. आमचा कायदा तिथं नाही पाळला जात. रास रोज आमच्या उसावरती दरोडे घालतात. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करता या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी उभा राहतो, मात्र यांना थोडी सुद्धा लाज वाटत नाही. प्रत्येक शेतकऱ्याचा रुपया ना रुपया, कामाचा दाम ना दाम वर काढल्याशिवाय यांचा दिवस जात नाही. बाबांनो, याला कारणीभूत सुद्धा आपणच आहे. आपली एकी नाही म्हणून हे वर पडतायत. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं, लढायचा तर नाही माझ्या शेतकऱ्याच्या बांधवांच्या बाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावायचा नाही. आणि ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राज्यकर्ते राज्य चालवतात, त्यांचं मात्र बाजीवर पडल्याशिवायच काय, तुमचं कामाचं दाम, तुमचं रक्त वेचल्याशिवायचा दिवस जात नाही भावांनो. म्हणून प्रथमतः मी सगळ्याच राज्यकर्त्यांचा या पुणे जिल्ह्याच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष झाली. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही 75 वर्ष झाली म्हणून तुम्ही आता 75 वर्षाचा उत्सव साजरा केला आणि आम्ही या ठिकाणी तळपत्या उन्हामध्ये का बसलोय? तर आम्हाला पाणी नाही वेळेवरती, आम्हाला वीज नाही म्हणून. अरे तुमच्यापेक्षा इंग्रजाबरी, त्या इंग्रजांनी तुमच्यापेक्षा धरणं जास्त बांधली.